लवकरच पाहणी केलेली आहे, कसा दिलासा मिळणार नगरांना? असं आहे की 2009 साली जेव्हा मी निवडणूक लढवलेली तेव्हा विटावाच्या श्रमिक जनतेने माझ्याकडे मागणी केली होती की साहेब इथनं आम्हाला ठाण्याला जायला या ट्रेनच्या ट्रॅकवरनं जावं लागतं आणि महिन्यात 2-3 तरी बळी जातात. त्या दिवशी मी ठरवलेले की हा ह्याच्यावरती मार्ग शोधायचा. पृथ्वीराज चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री होती तेव्हा शेवटच्या काही महिन्यामध्ये याला मंजुरी मिळाली. नंतरच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस जी हे नगरविकास मंत्री होते, मुख्यमंत्री होते, त्यांनी वेळोवेळी सहाय्य केलं. जेव्हा जेव्हा प्रशासनामध्ये अडचणी आल्या तेव्हा तेव्हा जे जे आय एस ऑफिसर्स MMRDA मध्ये कामाला होत, म्हणजे डायरेक्ट मॅनेजिंग MD म्हणून होते किंवा जो चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर होता तो होता, त्या सगळ्यांनी खूप मदत केली आणि आजही मदत करत आहेत. आणि हा अविश्वसनीय, जसा आमचा कावेरी सेतू आहे तसाच हा पण क्रांतिकारी आहे. कारण का तुम्ही कळव्यातनं ठाण्यात 5 मिनिटात स्टेशनला पोचता, किंवा जास्तीत जास्त 10 मिनिटं. म्हणजे ह्याचा फायदा कोणाला होणार? तर ह्याचा फायदा कळव्यातल्या लोकांना होणार, विटाव्यातल्या लोकांना होणारच होणार, पण ह्याचा फायदा नवी मुंबई ऐरोलीच्याही लोकांना होणार. जे ट्रेननी ठाण्याला जातात किंवा रिक्षाने ठाण्याला जातात किंवा भांडुपला जातात, त्या सगळ्यांसाठी तुम्ही विटाव्यातनं ठाण्यात चालत चालत फक्त 7-5 मिनिटात जाऊ शकता. काम पूर्ण झालेलं आहे, याला फक्त काही शीट्स लावायच्या, ज्याची मागणी मी माननीय श्रीनिवास नावाचे जे आता आयुक्त आहेत MMRDA त्यांना भेटून स्वतः केलेली आहे. ढाबे नावाचे ऑफिसर आहेत, त्याच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. आणि अखेरीस 2014 साली सुरू झालेलं आहे काम. 2014 मान्यता अप्रुव्हल येणं पेंडिंग आहे, पण मला काल मी जेव्हा श्रीनिवासन साहेबांशी बोललो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मी जितेंद्र लगेच देतो, कारण का ते माझे सेक्रेटरी होते हाऊसिंग, त्याच्यामुळे माझे वैयक्तिक संबंध आहेत त्यांच्याशी, तर ते म्हणाले मी लगेच करून देईन आणि होईल. आता म्हणजे काय तसं काही अडचण नाही. साधारणपणे किती दिवसामध्ये हा, किती महिन्यांमध्ये हा ब्रिज जो आहे नागरिकांच्या वापर असं आहे? आज फेब्रुवारी आहे ना, असं आहे माझं काय दिवस बिवस असं मी सांगत नाही. 3 महिन्यात होईल, आता काम पूर्ण होत आलंय. थोडं काय फार नाजूक अडचणी असतात, त्यांना अजून अडचणी शेवट येतात आणि त्या पूर्ण करून. किती कॉस्टिंग खर्च आलाय याला? सार्वजनिक आतापर्यंत 22 झालाय, अजून म्हणजे अजून एक मी 10-1 कोटीची मागणी केलेली आहे. साधारण 32-35 कोटी मध्ये हा पूर्ण झाला. सर्व परमिशन आहेत, खाडी संवर्धन सगळ्या परमिशन खाडी संविधानाचा घेतलाय, संवर्धनाचा, एन्व्हायरमेंटचा घेतलाय, फॉरेस्टचा घेतलाय. कारण का इथे CRZ म्हणजे इथे काहीच बांधता येत नाही अशी परिस्थिती असताना आम्ही सगळ्या परमिशन्स घेतल्या आणि हे काम सुरू. नाही मला गणिमी कावा फिवा काय नाही माहिती होतं, हे काम पूर्ण झालंय, अर्धवट काम आहे हे मला दाखवायचं होतं. आणि त्यामुळे तुमच्या प्रेशरमुळे MMRDA वर प्रेशर येईल आणि हे काम ते अधिक जलद गतीने पूर्ण करतील, म्हणून मी आज तुम्हाला इथे घेऊन आलोय. काम पूर्ण होत आलंय, फक्त ते लवकर व्हावं एवढीच माझी इच्छा. कुणाला काय विचारायचंय? एक मिनिट नाचतो वरती माझ्या तो बोला, काय बोला. असं आहे की हा महाराष्ट्रातला पहिला पूल आहे
म्हणजे एफओबी किंवा जो काय आहे तो स्कायवॉक, सो पहिल्यांदा नो मॅन्स लँडवर बांधण्यात आलाय. म्हणजे हा कधीच विचारही कोणी केला नव्हता. ज्या पद्धतीने कळव्यामधला कावेरी सेतू हा क्रांतिकारक ठरला लोकांच्या दृष्टीने, म्हणजे कळव्यातला ट्रॅफिकच साफ झालं, तसं अनेक इथनं पायी जाणारी माणसं ट्रेन बंद पडल्यावरती कळव्यानं इथनं ट्रॅकवरनं ठाण्याला जरी माणसं, त्यांना सगळ्यांना आता ठाणं 5 मिनिटावर आलं आहे. त्यांच्यामुळे फास्ट लोकल कमी केल्या आहेत सेंट्रल रेल्वेने, केंद्र सरकारने लक्षच दिलेलं नाही. ह्या सगळ्या परिस्थितीत आता हा आशीर्वाद ठरणार आहे लोकांना. आणि मला सर्वात आनंद आहे की आता जीव जाणार नाही. घाईघाई ते ट्रॅकवरनं गेला, कळलं नाही की गेला. विविध कामाचे मैं नहीं मेरा काम बोलता है. साहेब असंच आपल्या मतदारसंघामधल्या नागरिकांचं हेच म्हणणं आहे की अव्हाड साहेबांवर किती विकास आणि त्यांचं काम, त्यांचा विकास लागला जातो. असं आहे की शेवटी माझ्यावर टीका करणाऱ्यांना टीका करण्याचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये तो प्रत्येकाला असतो. माझ्यावर होणाऱ्या टीकेचं उत्तर माझी जनता देईल. खोके घेणार आहे त्यांना हे उत्तर आहे का तुमचं? नाही, खोके घेणाऱ्यांना उत्तर जनता देणार आहे. म्हणजे एक खोका, दोन खोके, तीन खोके, चार खोके, पाच खोके, खोकेला बरोबर बोका. एकदम फिट आहे खोका बोका. मला काही सांगायचं नाही. श्रेय बी कोणाला घ्यायचं ते घेऊया. मी आजही सांगतो की ह्या पुलाचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी करावं. माझा असा बिलकुल हे नाही की मी करीन, माझ्या हातनं झालं पाहिजे. नाही, मेहनत मी केली आहे. ते आज एका प्रतिष्ठेच्या स्थानावर आहेत. ते कोण आहेत मला माहीत नाही, पण ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री पदाचा सन्मान राखला गेला पाहिजे. हे माझं ज्या दोन्ही पुलाचं उद्घाटन झालं, जे दोन्ही पूल मी माझ्या प्रयत्नातून आणलेले असीम गुप्ता कमिशनर असताना, त्याचं उद्घाटन कोण करतं हे मला काही महत्त्वाचं नाही. जनतेला माहिती आहे मी किती वेळा इथे आलो आहे, किती वेळा पाहणी केली आहे, किती वेळा इथनं व्हॉट्स काय ते फेसबुक लाईव्ह केलं आहे, त्यामुळे जनतेला सगळं माहिती आहे. ये जनता है ये सब कुछ जानती है. मला त्याची काळजी नाही. काय आता ते थोडीशी कामं बाकी आहेत. याला ते पॅनल लावायचं आहे, सीथ्रू पॅनल, म्हणजे कोणी जायला नको. मला वाटतं थोडेसे काहीतरी हवेची सोय करावी लागेल, कारण का उन्हामध्ये, पण तसं उन्हापेक्षा ह्या सकाळच्या समयी वापरला जाईल, संध्याकाळच्या समयी वापरला जाईल. पण जसा कावेरी सेतू हा क्रांतिकारक ठरला खारेगाव किंवा त्या परिसरातल्या लोकांना, तसा हा पूल अनेक लोकांना क्रांतिकारक असेल. रेल्वेची खूप गर्दी कमी त्याच्याकडे सिक्युरिटी गार्ड लावले जातील असा आमचा प्रयत्न आहे. आणि सीसीटीव्ही कॅमेरा लावले जातील, ते सगळे होणारच होते. त्याच्यात काय काय त्याच्यातली महत्वाची गोष्ट ही की हा पहिला पूल आहे महाराष्ट्राच्या इतिहासातला, पहिला स्कायवॉक आहे जो नो मॅन्स लँड वरती आलाय. बाकी तुम्ही बघा सगळीकडे हे गर्दीच्या ठिकाणी येतात.